डॉक्टर, कर्करुग्णाचं जीवन हे अतिशय वेदनादायी असतं. आपण अनेक रुग्णांच्या वेदना जवळनं पाहिलेल्या आहेत, तर याबद्दल आपण काय सांगाल? रुग्णांच्या वेदना जवळनं पाहणे, त्याचबरोबर आम्ही रुग्णांना फार जवळनं पाहणे हे काम करतो, आणि हे कामही आयुर्वेदाच्या तत्वानुसार होतं. आयुर्वेद रोगाची चिकित्सा करत नसून आयुर्वेद रुग्णाची चिकित्सा करतो, आणि म्हणून आम्ही त्या रुग्णाची मानसिकता कशी आहे, जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आयुर्वेदामध्ये प्रकृतीला महत्त्व दिलं गेलं आहे. बऱ्याच वेळेला रुग्ण ज्या वेळेला चिकित्सालयामध्ये येतात त्यावेळेला काहीतरी तक्रारी घेऊन येतात, आणि त्यावेळेला आमचा जास्तीत जास्त संबंध त्यांच्या विकृतीशी असतो, परंतु लक्ष हे प्रकृतीकडे देणंही गरजेचं असतं. त्या रुग्णाची प्रकृती काय आहे, त्या रुग्णाचं धातूंचं सारासारत्व काय आहे, त्या रुग्णांचं बल कसं आहे, त्यांचं व्याधिक्षमत्व कसं आहे, हे सगळे खरं तर त्या रुग्णाला या आजारातनं बाहेर काढण्याचे भांडवल स्वरूप गोष्टी असतात. आणि प्रत्येक रुग्णाची मानसिकता ही वेगवेगळी असते. आपला जो प्रश्न आहे की रुग्णांचं जीवन आता कॅन्सर झाल्यानंतर वेदनादायीच असतं असं मुळीच नसतं असं मी निश्चित म्हणेन, कारण रुग्णाला वेदना होते किंवा त्याची वेदना ही कशा पद्धतीने आपण त्याचं मोजमाप करतो, शारीरिक आहे मानसिक आहे. वेदना कित्येक वेळेला मानसिक असते, कुठेही पेशंटला दुखत नसतं शरीरामध्ये, परंतु त्याची मनोवेदना इतकी तीव्र असते आणि त्याच्यामुळे तो पेशंट फ्रस्ट्रेटेड असतो किंवा विषादयुक्त असतो. या स्वरूपाच्या पेशंटचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला त्याचं वर्गीकरण हे साधारणतः 3 पद्धतींनी आम्ही करतो. कित्येक पेशंट ज्यांचं निदान कॅन्सर आहे ते दवाखान्यात येऊन सांगतात की मला सांगितलंय कॅन्सर आहे पण मला कॅन्सर नाहीच आहे, मला कॅन्सर होऊच शकत नाही, माझ्या शरीरामध्ये कॅन्सर नाहीच. इतकी धडाडीची विधानं की जी खरं तर आम्हाला अशास्त्रीयच वाटतात, पण अशी विधानं करून येतात, याच्या मुळाशी त्यांची वेगळी मानसिकता असते, हे महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. तर दुसऱ्या प्रकारचे रुग्ण, मला काही फरक पडत नाही, माझ्या शरीरात कॅन्सर असला काय नसला काय मला काहीही फरक पडत नाही, असू देत त्या कॅन्सरला, इतका कॅन्सरच्या प्रती त्यांचा उपेक्षित असा दृष्टिकोन असतो. आणि ह्या दृष्टिकोनाचाही उपयोग त्यांना कॅन्सरच्या लढण्याशी किंवा कॅन्सरपासून बाहेर येण्याशी खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. याचा डायरेक्ट संबंध त्या आजाराच्या त्या पेशंटशी निगडीत असणाऱ्या प्रोग्नोसिसशी असतो, आणि हे अलीकडच्या संशोधनामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. तर कित्येक पेशंट कॅन्सरला समोर छातीवरती घेताना दिसतात, मला कुठला कॅन्सर झाला आहे, कॅन्सरला मी झालो आहे, ही पेशंटची विधानं आमच्याकडे ज्या वेळेला ऐकायला मिळतात त्यावेळेला आम्हाला तात्काळ समजतं की हा पेशंट आपल्या चिकित्सेला अतिशय चांगला प्रतिसाद देणार आहे, आणि हा पेशंट याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने बाहेर येणार, किंवा ह्या पेशंटला जे काही मर्यादित आयुष्य सांगितलं गेलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आणि चांगलं आयुष्य आयुर्वेद आयुर्वेदाच्या तत्व आणि औषधं आणि रसायनांच्याद्वारे देऊ शकतो. कारण ही सगळी तत्व, ही सगळी रसायनं, ही सगळी औषधं ही कुठे ना कुठेतरी मनावरती मानसिक व्याधी प्रतिकार शक्ती एस्टॅब्लिश करण्यामध्ये सुद्धा महत्त्वाची कामगिरी बजावतात. किंबहुना रुग्णाचा असणारा हा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे हाच अधिकाधिक वाढवण्याकरता ही रसायनं उद्युक्त करतात किंवा प्रभावीपणे काम करताना दिसतात. त्यामुळे रुग्णाचं वेदनायुक्त आयुष्य असतं असं मला वाटत नाही, आणि त्यातून ज्या काही वेदना असतील त्याच्यातनं त्याला वेदनामुक्ती देण्याकरता आयुर्वेदाचा एक खरोखर आणि अतिशय चांगला वापर होऊ शकतो.